नमस्कार, मी सुरेश चिरडे। आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रस येथील कोविड केअर सेंटर वर DC SC येथील पॉझिटिव्ह रुग्णांचे मनोबल वाढावे याकरिता आमदार संजय राठोड यांनी दिल्या आगळ्या वेगळ्या भेटवस्तू। कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर अनेक व्यक्ती नैराश्याचे जीवन जगतात। पॉझिटिव्ह पेशंट घाबरू नये, त्यांनी कोणतीही चिंता करू नये व COVID-19 हरविण्याचे सामर्थ्य त्यांच्या अंगी यावे म्हणून आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेतून कोविड केअर सेंटर व DC SC दिग्रस येथे विलगीकरणामध्ये असणाऱ्या पॉझिटिव्ह व्यक्तींना सुकामेवा व अनेक प्रकारचे खेळण्याचे साहित्य आज भेट दिले गेले। सन्माननीय या विभागाचे आमदार लोकनेते माजी मंत्री संजयजी राठोड साहेब यांच्या संकल्पनेतून गेल्या या कोविड काळामध्ये मागे सुद्धा नाश्ता, दूध, अंडी, बदाम ह्या वस्तू कोविड सेंटरला त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्या सूचनेवरून देण्यात आल्या होत्या। आज सुद्धा सन्माननीय संजयजी राठोड साहेबांच्या वतीने पाठवण्यात आलेल्या आज ह्या क्रीडा साहित्य, सकस आहार, सुकामेवा ज्याला आपण म्हणतो, आज या कोविड सेंटरला सन्माननीय या कोविड सेंटरचे प्रमुख डॉक्टर गोविंदवार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे। आणि आत्तापर्यंत हे जे काही पेशंट रुग्ण आहेत कोविड आणि नंतर येणाऱ्या कोविड रुग्णांना सुद्धा ही नियमित सकस आहार देण्यात येत आहे। आणि ही संकल्पना सन्मान्य संजय राठोड साहेबांच्या प्रेरणेतून झाली आहे आणि याला सहकार्य म्हणून दिग्रस नगर परिषद दिग्रस आणि पंचायत समिती दिग्रस यांनी सुद्धा यांचा एक सहभाग राहिलेला आहे, त्यांचं सुद्धा सौजन्य आहे। धन्यवाद। COVID-19 हरवायचे असेल तर कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीमध्ये सामर्थ्य निर्माण करावे लागेल। कोविड विरुद्ध लढण्याची शक्ती रुग्णामध्ये निर्माण व्हायलाच पाहिजे। या हेतूने दिग्रसचे आमदार संजय राठोड यांच्या संकल्पनेमधून दिग्रस कोविड केअर सेंटर येथे आज दिनांक 20 मे रोजी आमदार संजय राठोड, नगर परिषद दिग्रस व पंचायत समिती दिग्रस यांच्या संयुक्तिक विद्यमाने कोविड केअर सेंटरमधील विलगीकरणामध्ये असणाऱ्या रुग्णांना किट व खेळण्याचे साहित्य वाटप करण्यात आले। COVID-19 जर हरवायचे असेल तर पॉझिटिव्ह व्यक्तींना सकस आहार मिळाला पाहिजे, त्यांचा व्यायाम व्हायला हवा व महत्त्वाचे म्हणजे मनोरंजन व विरंगुळा व्हावा हीच बाब हेरून आमदार संजय राठोड यांनी दिलेल्या किटमध्ये सुकामेवा व सकस आहार रुग्णाला 10 दिवस पुरेल इतका देण्यात आला। तर क्रिकेट, बॅडमिंटन, लुडो, हँडबॉल, फुटबॉल, दोरीवरच्या उड्या या खेळण्याकरिता भरपूर साहित्य देण्यात आले। ह्या किट कोरोना संपेपर्यंत कोविड केअर सेंटर दिग्रस येथे विलगीकरणामध्ये येणाऱ्या रुग्णांना सतत देण्यात येणार आहे। आज रोजी माननीय संजयभाऊ राठोड आपले मतदारसंघातले आमदार साहेब यांनी जे आज कार्यकर्त्यामार्फत जे त्यांनी खेळाचे साहित्य, सकस आहार हे जे पाठवण्यात आले, प्रथम त्यांचे मी आभार मानतो। आणि सकस आहारामध्ये त्यांनी जवळपास 10 दिवस पुरेल एवढे त्यांनी सकस आहार प्रत्येक रुग्णासाठी पाठवला आहे। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट, बिस्किट्स आणि बरेच काही असे पदार्थ त्यांनी दिले आहे। सोबत त्यांनी खेळाचे साहित्य दिले, त्या खेळाच्या साहित्यामध्ये क्रिकेट, लुडो, बॅडमिंटन आणि फुटबॉल, व्हॉलीबॉल आणि दोरीवरच्या उड्या मारण्यासाठी दोरी एवढे साहित्य दिले, याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानतो। आणि तसेच हे जे नियोजन आहे, संध्याकाळी बरेच रुग्ण थोडेसे बोर होतात, एकाच ठिकाणी राहून त्यांना गरमत नाही, माननीय संजयभाऊ राठोड यांच्या मागे त्यांनी व्हिजिट केल्यानंतर त्यांच्या मनात एक कल्पना आली, त्यांनी विचारलं काही क्रिकेटचं साहित्य आपण देऊ शकतो का, तर त्यांनी मी त्यांना सांगितलं देऊ शकतो भाऊ, काही हरकत नाही, त्यानुसार त्यांनी पूर्ण साहित्य आज पाठवले आहे। आणि संध्याकाळच्या वेळेस आम्ही रुग्णांना ज्या ज्या प्रकारचे काही लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी दोरीवरच्या उड्या मारणे आणि लुडो हे त्यांना आम्ही देण्यात येत आहे आणि बॅडमिंटनसुद्धा आहे हे लहान मुलांसाठी देतो आम्ही आणि जे क्रिकेट आहे, व्हॉलीबॉल आणि फुटबॉल हे मोठे मुलांसाठी काही माणसं आहेत त्यासाठी आम्ही हे देण्यात येत आहे।
कुठे खेळतील आणि मधामध्ये जे ग्राउंड आहे इथेच त्याच्यामध्ये सगळे ते खेळता येईल आणि जेव्हा साफ झाले समजा तर त्यावेळेस होत पॉसिबल झाले तर बाहेर सुद्धा क्रिकेट खेळू शकतात असं काही प्रॉब्लेम नाही. यावेळी दिग्रस शिवसेना तालुका प्रमुख उत्तम ठावकर, पंचायत समिती सभापती अनिता दिवाकर राठोड, पंचायत समिती दिग्रसचे माजी सभापती विनोद जाधव, पंचायत समिती सदस्य सुलोचना कांबळे, राहुल देशपांडे, नगरसेवक बाळू जाधव, विनायक दुधे, यादव गावंडे, अमोल राठोड, ललित राठोड, ओम वराडे, अक्षय जयस्वाल, विशेष म्हणजे शिवसेनेच्या प्रत्येक कार्यात अग्रभूमिका वठविणारे नगर परिषदेचे उपाध्यक्ष अजिंक्य मात्रे यावेळी पॉझिटिव्ह रुग्णांसोबत कोविड केअर सेंटरमध्ये स्वतः पॉझिटिव्ह असल्याने नेता म्हणून नव्हे तर रुग्ण म्हणून हजर होते. अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.